नमस्कार, मी राजेंद्र हुंजे, IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज मी नागपुरात आहे आणि आपल्यासोबत आहेत भाजपचे राष्ट्रीय नेते नितीनजी गडकरी. सर, स्वागत आहे तुमचं IBN लोकमतमध्ये. नितीन गडकरी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांमधून खरं तर पहिल्यांदा ही निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी विधानसभेची त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे आरोप केजरीवालांनी केले, किंबहुना आता या निवडणुकीतलं चुरस खऱ्या अर्थाने वाढत चाललेली आहे आणि मध्यंतरी राज ठाकरेंची भेट असेल किंवा मुंडे आणि त्यांच्यातली एक दरी असेल यामुळेपर्यंत वातावरण भाजपामध्ये चर्चेत आलं होतं. त्या सगळ्याबद्दल सर मला विचारायचं आहे, पण सुरुवात नागपूर मतदारसंघापासून. पहिली लोकसभेची निवडणूक आणि अशा प्रकारचं आरोपांचं एकंदरीत वातावरण काय वाटतंय? निवडणुकीतलं वातावरण बघून कोणते मुद्दे घेऊन तुम्ही समोर जात आहे? नाही, आरोपांचं कुठलं वातावरण नागपुरात नाही आहे. आता तुमच्यासारख्या वाहिन्यांना दाखवण्यामध्ये स्वारस्य असल्यामुळे लोकांपर्यंत ते पोचतं. मला सांगताना या गोष्टीचा अभिमान आहे की आतापर्यंत माझ्यावर केलेले सगळे आरोप खोटे आहेत. आणि परवा देखील माझ्या घरी जे पत्र आरोप करताना की 16,000 2001 सालचा ऊस आहे ते पैशाचं आम्ही खाल्ले म्हणून, तर तो ऊसच आमच्या कारखान्याला विकला गेला नाही, तो बापूराव देशमुख कारखान्याला त्यांनी दिलेला आहे आणि त्याचे लिखित कागदपत्र मी तुम्हाला आत्ता लगेच देतो. मला 1.5 वर्षापूर्वी मी अध्यक्षाचा फॉर्म भरायच्या आधी असंच या ठिकाणी कोणती जमीन मी हडपली, मी अजित पवारचा पार्टनर आहे, मी शरद पवारचा पार्टनर आहे, अशा प्रकारचे आरोप सगळीकडनं केले गेले. त्यातला एकही आरोप सिद्ध झाला नाही. कुठलीही जमीन मला मिळाली नाही आणि अशी कुठली जमीन असेल तर मी ती तुम्हाला डोनेट करायला तयार आहे, अधिकाऱ्याला तुम्ही ती घेऊन घ्या आणि त्याचं मालक बना. तिसरी गोष्ट, माझ्यावर जे टॅक्सचे आरोप झालेत त्यातला एकही माझ्यावर केस नाही, एकही आरोप नाही, एकाची चौकशी सुरू नाही. केवळ खोटे आरोप आणि हे एक राजकीय षड्यंत्राचा भाग आहे. आणि केजरीवालने जेव्हा आरोप केलेत तेव्हा त्यांनी आरोप करताना कोणी कुठे कशात भ्रष्टाचार केला असं सांगायला पाहिजे, त्यांनी जेव्हा माझं नाव दिलं तर. पण परवा केजरीवाल जेव्हा नागपुरात आले त्यावेळेस त्यांनी देखील तुमच्यावरती आरोप केले वेगवेगळ्या पद्धतीने. यापूर्वीही दिल्लीमध्ये त्यांनी आरोप केले होते, त्यांच्या विरोधात तुम्ही दिल्लीमध्ये केस दाखल केलेली आहे. पण केजरीवाल इथं असं म्हणाले की काँग्रेस आणि भाजपची नागपूर मतदारसंघात हातं मिळवली आहे. मिहान प्रकल्पामध्ये नितीन गडकरी आणि विलास मुत्तेमवार हे एकमेकांशी पार्टनरमध्ये काम करत आहेत, काय खरं ह्याच्यात? मला असं वाटतं की तुम्ही एक चांगलं लोकजागरणाचं काम करता. तुमच्यासारख्या पत्रकारांनी पूर्ण रिसर्च करून सर्च करून मी आणि मुत्तेमवार कोणाचे पार्टनर आहोत, आमचे किती रुपयाचे शेअर आहे हे जाहीर केलं पाहिजे. खरं म्हणजे मला या गोष्टीची अतिशय म्हणजे एक प्रकारे केजरीवालांना कमीत कमी अशा प्रकारचे आरोप करण्यात किती शेलके आणि किती खालच्या स्तरावर आरोप करतात याचं हे उदाहरण आहे. नागपूरचा मिहान प्रकल्प हा विदर्भाचा आणि नागपूरचा वैभव आहे आणि हा प्रकल्प होण्याकरता मी सातत्याने प्रयत्न करतो आहे, मुत्तेमवारी प्रयत्न करत आहेत आणि नागपूरच्या हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपल्या भागातला एखादा प्रकल्प होणं आणि त्याकरता प्रयत्न करतल्या नेत्यांनी म्हणजे त्या प्रकल्पाचे पार्टनर आहेत आणि त्यांचा इंटरेस्ट आहे, अशा प्रकारचे बेजबाबदारपणाचे आणि बेबुनियाद आरोप करणं खरं म्हणजे त्याच्यावर केसेस तर लोकांनी टाकल्याच आहेत. पण मी केजरीवालला आव्हान करतो की त्यांनी माझ्या बाबतीत आणि मुत्तेमवारच्या बाबतीत आम्ही कोणाचे पार्टनर आहोत, आमचे किती टक्के शेअर आहे, कोणती कंपनी आहे, ती हिंमत असेल तर जाहीर करावं. दुसरं त्यांना आव्हान करतो की कोणत्या कंपनीशी आमचे काय संबंध आहेत ते जाहीर करावं. म्हणजे नागपूरचा विकास झाला पाहिजे, उद्या गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे, त्या प्रकल्पात 150 कॉन्ट्रॅक्टर काम करतात, 443 कोटीचा प्रकल्प आज 16,000 कोटीवर गेला आहे, तो प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा आणि तिथला निधी मिळावा आणि कष्टकऱ्यांना पाणी मिळावं अशी मागणी केली तर हे दाखवलं जातं की कॉन्ट्रॅक्टरचे बिलं मिळावे म्हणून आम्ही पत्र लिहितो. मला असं वाटतं की हे ज्या प्रकाराने प्रवास सुरू आहे यात तुम्हालाही माझं आव्हान आहे आणि तुम्ही पण हे आव्हान घ्या, कारण तुम्ही आरोप दाखवता तर तुम्ही पण स्वीकार करा की मुत्तेमवारची असेल, माझी असेल, आमची पार्टनरशिप, आमची कंपनी, आमचं शेअर होल्डिंग हे तुम्ही जाहीर करा. आणि मी केजरीवालला आव्हान देतो की त्यांनी आमचं प्रूव्ह करून द्यावं, त्यांनी जर आमचं मिहानमध्ये काही शेअर असेल प्रूव्ह केलं तर मी राजकारण सोडीन आणि नाही प्रूव्ह झालं तर त्यांनी राजकारण सोडून द्यावं, त्यांनी पुन्हा बोलू नये. एक बेजबाबदार, बेताल आणि बेबुनियाद आरोप करण्याची जी सवय आहे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, कारण अशा प्रकारे केवळ जनतेतून केवळ असे आरोप करून लोकप्रियता मिळवता येत नाही. तेव्हा केलेल्या आरोपाची त्यांना अण्णा हजारेंनी पण सांगितलं आहे की आरोप करण्याच्या आधी पुरावे जवळ ठेवा आणि पुरावे अभ्यास करून मग आरोप करा. परंतु हे सरसकट आरोप करत सुटतात आहेत, त्यामुळे नागपूरच्या जनतेचा याच्यावर विश्वास नाही, एक माणूस देखील याच्यावर विश्वास ठेवणार नाही. केवळ मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारची चिखलपेक करण्यामध्ये त्यांचा हा धंदा आहे, ते गेले आणि जाऊन करत आहेत म्हणून ते करतील. त्यामुळे फारशी काही मी त्याची चिंता करत नाही, ती दखल घ्यायची पण गरज नाही. पण मी तुम्हालाही आव्हान देतो आणि त्यांनाही आव्हान देतो की आमची पार्टनरशिप तुम्ही पण लगेच उद्याच्या न्यूजमध्ये ब्रेकिंग न्यूजमध्ये दाखवून द्या, किती शेअर आहे, कोण संचालक आहे आणि त्यांचे मुत्तेमवार. मी तुम्हाला एवढं जरूर सांगतो, मुत्तेमवार माझ्या विरोधात उभे आहेत
मुत्तेमवारांनी मिहान करता प्रयत्न केले, त्यांनी प्रयत्न केले, मी प्रयत्न केले। आज 14 मी जेव्हा आलो, मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा हा प्रकल्प सुरू झाला। 2001 पासून काँग्रेसचं सरकार आहे, आज 14 वर्ष झाली, प्रकल्प झाला नाही, पण त्यांनी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करतात आणि मी प्रयत्न करतो याचा अर्थ आम्ही पार्टनर आहोत। तर आमच्या दोघांची पाणीपुरी उघड करावी आणि मी तुम्हाला सांगतो, आमचे जरूर मतभेद आहेत, आमच्यात मतभिन्नता आहे, ते माझ्या विरुद्ध आहे, मी त्यांच्यात उभे आहेत, पण मी असा बेजबाबदारपणाचा आरोप मुत्तेमवारांबद्दल कधी करणार नाही की त्यांची कोणाशी पार्टनरशिप आहे। आणि अशा प्रकारचं राजकारण नागपूरच्या जनतेत कोणावर एक माणसाचा विश्वास पण बसणार नाही। पण आता विदर्भाचा मुद्दा मिहानच्या प्रकल्पाने निघालाय म्हणून विचारतो, तुम्ही जाहीर सभांमध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी करताय, विलास मुत्तेमवार हे गेल्या काही वर्षांपासूनही ती मागणी लावून धरतायत, तेलंगणा झाला तेव्हापासून लावून धरतायत, पण राज्यात तुम्ही शिवसेनेशी एकत्रित आहात, युतीमध्ये आहात, तो पक्ष मात्र वेगळ्या विदर्भाच्या बाजूने नाही आहे, त्यांची एनओसी कसं घेणार जर वेगळा विदर्भ करायचा ठरला? पहिली गोष्ट अशी आहे की शिवसेनेचे आणि आमचे सगळेच विचार एक असतात, आम्ही एकच पार्टी झालो असतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अलायन्स आहे, म्हणजे त्यांची एकच विचार आहे, त्यांची मतभिन्नता आहे। मुळामध्ये आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने भुवनेश्वरमध्ये प्रस्ताव मंजूर केलेला आहे की आम्ही छोट्या राज्याचे समर्थक आहोत आणि त्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्याकरता आमची कटिबद्धता आहे आणि मुत्तेमवारांनी देखील वेगळ्या विदर्भाचं समर्थन केलेलं आहे। आणि जर काँग्रेस पार्टीनी पार्लमेंटमध्ये भाजपच्या आणि काँग्रेस दोन्ही एकत्र आली तर 2/3 मेजॉरिटी मिळून संविधानामध्ये दुरुस्ती वेगळ्या विदर्भाचं निर्माण होऊ शकतं, त्यामुळे आमच्या पक्षाची या बाबतीतली भूमिका स्पष्ट आहे, त्यामुळे या बाबतीत काही आम्हाला मागे हटण्याची गरज नाही आहे, शिवसेनेला विचारायची गरज नाही आहे जर निर्णय झालाच तर। नाही, पहिली गोष्ट अशी आहे की शिवसेनेला विरोध करेल, त्यांच्या पक्षाचा वेगळ्या विदर्भाच्या राज्याला विरोध आहे, तो त्यांचा अधिकार आहे आणि आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने मंजूर केलेलं आहे, त्यामुळे छोट्या राज्याचे आम्ही समर्थक आहोत आणि दोघांमध्ये या विषयावर दोन मतं आहेत त्याची दोघांनाही कल्पना आहे। मध्यंतरी या सगळ्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना तुम्ही जेव्हा भेटलात तेव्हापासून शिवसेनेमध्ये आजही ओढाताण सुरू आहे भाजपच्या संबंधांवरून, खास करून तुम्ही केलेल्या विधानांवरून, की राज ठाकरेंनी उमेदवार उभे करू नयेत, पण प्रत्यक्षात आता राज ठाकरेंनी जिथं शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथं मनसेचे उमेदवार दिले आणि भाजपचे उमेदवार असतील त्या ठिकाणी वीक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे, याच्याकडे तुम्ही कसं बघता? कारण वारंवार शिवसेना या ना त्या कारणाने तुमच्यावर टीका करते। बघा, पहिली गोष्ट अशी आहे की मी जे केले प्रयत्न ते एनडीएच्या शिवसेना भाजपच्या सगळ्यांच्या उपयोगाचे होते, फायद्याचे होते। पहिली गोष्ट अशी, मी ज्यावेळी त्यांना भेटलो त्यावेळी भाजप आणि शिवसेनेने आपले आपले उमेदवार जाहीर केले होते। दुसरी गोष्ट अशी आहे की एनडीएमध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये तिसरा पक्ष घ्यायचा असेल तर दोघांच्या अनुमतीशिवाय तो येऊ शकत नाही, त्यामुळे राज ठाकरे आणि एमएनएसला तिसरा पक्ष म्हणून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मी राज ठाकरेंना अशी विनंती केली की एकेकाळी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला 29% भाजप सेनेला मतं मिळाली आमचं राज्य आलं आणि दुसऱ्या निवडणुकीच्या वेळी आम्हाला 33% मतं होऊन आमचं राज्य आलं नाही, त्यामुळे मी त्यांना अशी विनंती केली की तुमचा जो एजेंडा आहे तो महाराष्ट्राचा आहे, राष्ट्रीय एजेंडा नाही आहे, आज देश संकटातून चाललेला आहे, तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे, मी त्यांना नाही, जयंत पाटील शेकापचे त्यांनाही केली, विनय कोरेंनाही पण केली, की आज देश संकटात आहे, आर्थिकदृष्ट्या संकटात देश सापडलेला आहे, सुरक्षेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, महागाई आणि भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड झाले आहेत, विश्व रेकॉर्ड झाले आहेत, अशावेळी देश वाचवण्याची गरज आहे। त्या मी त्यांना म्हटलं की तुम्ही यावेळी सरसकट एनडीएच्या म्हणजे भाजप शिवसेना आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघ या सगळ्या उमेदवारांना पूर्ण समर्थन द्या आणि तुम्ही यावेळी देश हिताकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विजयाचे शिल्पकार बनू नका। तुम्ही असं असताना देखील गडकरी साहेब, तुम्ही माझा मुद्दा पूर्ण समजून घ्या, आता ही विनंती मी त्यांना केली, माझ्या आधी भाजपचे आमचे एक प्रमुख नेते पण त्यांना 10 दिवसापूर्वी भेटले होते, त्यांनी पण अशीच विनंती केली होती, त्यामुळे यामागे भावना अशीच होती की भाजप शिवसेनेच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात असणारं जे मत आहे ते भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात जाऊन त्याच्या मताची विभागणी होऊ नये आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पराजय व्हावा या उद्देशाने भाजप शिवसेनेला जास्तीत जास्त जागा मिळाव्या या प्रामाणिक उद्देशाने मी प्रयत्न केले। आता मी हे प्रयत्न केल्यानंतर त्याबाबतीत जवळपास बऱ्याचशा गोष्टीमध्ये यश मिळण्याची शक्यता आल्यानंतर शिवसेनेने जाहीर केलं की आम्हाला त्यांच्या मदतीची गरज नाही आहे, विषय संपला। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला त्यांच्या वतीने सपोर्ट मागता आणि त्यांना माझ्या आमच्या समर्थनाची देखील गरज नाही आहे, मग त्यांच्या वतीने तुम्ही आम्हाला कशाला मागता, इथे विषय संपला। आता यात एखाद्या वेळी शिवसेनेच्या जास्त जागा निवडून याव्या आणि भाजपच्याही निवडून याव्या आणि 40-42 जागा हव्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मताची विभागणी होऊ नये आणि या ठिकाणी आमच्या जास्तीत जास्त जागा एनडीएच्या निवडून याव्या भाजप सेनेच्या, असा प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे जर शिवसेनेच्या विरोधात आहे आणि असं जर त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा प्रश्न, याच्यावर मी काय सांगणार। पण मागच्या निवडणुकीमध्ये 2009 जिथेही मनसेने उमेदवार दिले तिथं जास्तीत जास्त फटका युतीलाच बसलेला आपल्याला दिसून आला, लाख लाखभर मतं त्यांनी घेतली आणि आता पण नेमकं तुमच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी फारसं फायद्याचं केलं माझ्या बाजूनेच बोलून झालं, मग
तो लाख लाख मताचा फटका बसू नये। आता गजानन कीर्तिकरांच्या विरुद्ध आपले मांजरेकर उभे आहेत, म्हणजे गजानन कीर्तिकरांना मिळणाऱ्या मतात डिव्हिजन होईल। आता मी गजानन कीर्तिकरांच्या विरोधात मांजरेकर उभे राहू नये आणि गजानन कीर्तिकर लाखो मताने जिंकून यावे या भावनेने केलेले प्रयत्न हे जर उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या विरोधात आहे असं जर समज असेल तर माझा त्याला नाईलाज आहे, मी याच्यावर न बोलणंच पसंत करेन। दिवस सामनामध्ये अग्रलेखातनं सातत्याने तुमच्यावर टीका केली गेली। नितीन गडकरी एक व्यापारी नेते आहेत, नितीन गडकरी व्यावसायिक भूमिकेतनं सगळ्याकडे बघतायत, राजकारणामध्ये बिझनेस आणण्याचा प्रयत्न नितीन गडकरी करतात, अशा अत्यंत वेगवेगळ्या शेलक्या शब्दामध्ये तुमच्यावर टीका झाली। या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय की शिवसेनेतले नेते थेट तुमच्या पद्धतीवर नाराज आहेत की तुम्हाला जे अपेक्षित यश मिळवायचं आहे त्यावर नाराज आहे? असं आहे, मला याच्यावर काहीच बोलायचं नाही। मी व्यापारी पण नाही, मी उद्योगपती पण नाही। मला जर पैसा कमवायचा असता तर मी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काँक्रीटचं काम केलं आहे देशात। मी मुंबई पुन्हा हायवे बांधला, मी मुंबईत 2 SRA करून 22,000 कोटीचा मालक बनलो असतो। पण माझ्या भागातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये त्याकरता मी जर काम करतो, जिथे 22 साखर कारखाने दिवाळं पिटलं तिथे यशस्वी नाही आहे, तिथे शेतकऱ्यांनी ऊसाचं उत्पन्न वाढून ते कोल्हापूरसारखी प्रगती विकास विदर्भातल्या शेतकऱ्यांचा हो याकरता माझ्या आयुष्य खर्ची घातलं, त्यातून मी जर कोणाला उद्योगपती आणि व्यापारी दिसत असेल हा त्यांचा प्रश्न आहे। पण याच सगळ्या मुद्द्यानंतर पुन्हा एकदा मुंडे गडकरी हे संबंध पुन्हा चर्चेत आले, मुंडे नाराज झाले, गडकरींनी थेट मनसेला जाऊन चर्चा केली। यापूर्वी मुंडे म्हणाले ते मी जाऊन संबंध साधण्याचा प्रयत्न केला होता, सुधारण्याचा प्रयत्न केला, ते जमलं नाही। मग आता हे मुंडे महाराष्ट्रात जे प्रयत्न करतायत पुन्हा गडकरी तिथे येऊन, मुंडे पण 10-15 दिवसापूर्वी एकाच्या घरी राज ठाकरेंना याच कामाकरता भेटले होते। आणि मुंडेंचा आणि माझी भूमिका यातली एकच आहे, आणि मुंडेही वारंवार हे सांगत आहे आणि मी हे सांगतो, आमच्यात कुठलेही मतभेद नाही। बरं, दिसतात का मतभेद गडकरी साहेब? मतभेद दिसतात का? तुमच्या चष्म्यातला फरक आहे तो। IBN लोकमतचे जे डोळे आहेत त्यांना आमच्यात मतभेदच दिसतात, त्याला आम्ही काय करणार? शेवटी असं आहे, काही वेळा प्रॉब्लेम डोळ्यात नसतो, चष्म्यात असतो। आणि तुमच्याबद्दल नाही म्हणत मी, पण जसे चष्मे लावतात तसं तुम्हाला दिसतं, लाल गॉगल लावलं तर लाल दिसतं, पिवळं लावलं तर पिवळं दिसतं। पण माझं हे सगळं तुम्ही जाहीर करा, पण हे सगळं मी बोलतोय याला कट नका करू। पण नाही, आपण हे सगळं दाखवू, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंना म्हणावं लागलं की महाराष्ट्रात भाजपचे निर्णय नेमकं कोण घेतं, हा वाद निर्माण झाल्यानंतर मोदींनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं की याच्या नाराजी तुम्ही दूर करा, आपण हे सगळे काय ते बिघडवलं संबंध। राजू प्रताप रूडी प्रचार सोडून मुंबईत आले, नरेंद्र मोदींशी बोलणं झालं, त्यांनी कोणाला फोन नाही केला। तुम्ही चुकीचे रेकॉर्ड नका। नाही, पहिली गोष्ट, नरेंद्र शिवसेनेतल्या प्रवक्त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदींचा फोन गेला होता, त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी बोलणं केलं होतं। त्यामुळे असं आहे, तुम्ही मीडियामध्ये पहिली गोष्ट अशी आहे, बघा, मी भारतीय जनता पार्टीच्या सेंट्रल वर्किंग ग्रुपमधला प्रमुख नेता आहे आणि मला निर्णया पक्षाशी माझं बोलणं सुरू आहे, अध्यक्षांनी मला वेगळी कामं दिलेली आहेत आणि महाराष्ट्रातही आपली NDA जिंकावी असंच माझं मत आहे। मुंडेंचंही तेच मत आहे, भाजप सेनेच्या सगळ्याच नेत्यांचं मत आहे। आता शिवसेना भाजपच्या आणि आमच्या अलायन्सच्या मिळून 40-42 जागा जिंकाव्या हा तर आमच्यातला मतभेदाचा मुद्दा नाही आहे। मग तुमचा मित्रपक्षच तुमच्यात मतभेद निर्माण करतोय वेगवेगळी चर्चा समोर आणून? मला असं वाटतं की तुम्ही जे सांगता ते आमच्यात तुम्ही भांडणं लावायचा प्रयत्न करता। तुम्ही जशी माझी मुलाखत घेता, एकदा त्यांना मी काय म्हटलं ते नीट समजून सांगितलं आणि त्यांची मुलाखत घेतली, तर मला विश्वास आहे की जी मी सांगतो तेच ते तुम्हाला सांगतील। काही वेळा काही लोक, मधले लोक आपसात भांडणं लावायचा प्रयत्न करतात, त्यामुळे गैरसमज होतात, पण भेटल्यावर ते दूर होत असतात। सध्याच्या तिकीट वाटपाच्या ह्याच्यावर नजर आपण हे केलं तर बऱ्याच ठिकाणची काही उमेदवारी अजून जाहीर व्हायची राहिली आहे, खास करून नंदुरबारची। हिना गावितच्या मुद्द्यावरून वाद झाला होता, हिना गावितचं नाव तुम्ही सुचवलं अशी चर्चा आली आणि त्याला मुंडेंनी आक्षेप घेतला, म्हणून ऐन वेळेला जाहीर झालेलं नाव होल्ड केलं गेलं। सगळीकडे ते बाहेर प्रेसला आलं आणि काही क्षणात सांगितलं हे नाव होल्ड आहे। पुण्याच्या जागेचं देखील आता असंच सुरू आहे, तुम्ही एका नावाचा आग्रह धरता। तुम्हाला हात जोडून सांगतो, इतकं बेबुनियादपणे तुम्ही तरी नका, केजरीवाल नका करू तुमचा। मी आयुष्यात आतापर्यंत ते नाव कोणाला सुचवलं नाही, माझी याच्यावर महाराष्ट्रातल्या कुणाही नेत्यावर कधी चर्चा झाली नाही आणि तिथून त्यांना उमेदवार करण्याशी माझा डायरेक्टली इनडायरेक्टली कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। गडकरी साहेब, नुकतीच परवा 14 तारखेला अमरावतीला महायुतीची विदर्भातली पहिली सभा झाली, त्या सभेला तुम्ही गेला नाहीत, पण सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलवतो त्या प्रत्येकाच्या घरी तुम्ही आवर्जून जाता, महायुतीची विदर्भातली एवढी मोठी सभा तुम्ही का नाही हजर राहिला? नाही, मला बोलून नाही। पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगतो, मी आता राष्ट्रीय नेत्यांमध्ये आहे, उद्या मला परवा दिल्लीत माझ्या सभा आहेत। आता महाराष्ट्राकरता साधारणतः जेव्हा मी भेट देईन, कारण महाराष्ट्रात जेव्हा सभा होते तेव्हा भाजपचं प्रतिनिधित्व देवेंद्र फडणवीस, मुंडे आणि विनोद तावडे करतात, खडसे करतात,
आता चार नेते एका सभेत असताना पाचवं मी पुन्हा जाणं हे जस्टिफाय होत नाही. नरेंद्र मोदींच्या बद्दल मला थोडंसं विचारायचं आहे, कारण राष्ट्रीय पार्लमेंटरी बोर्डामध्ये तुम्ही आहात. नरेंद्र मोदींवरती आतापर्यंत अनेक लोकांकडनं वेगवेगळे आरोप केले गेले, आतापर्यंत एकाही आरोपाला मोदींनी उत्तर दिलं नाही. ह्या पत्रकार परिषदेमध्ये मोदी येऊन बोलतात ना, तुमच्यासारखं पत्रक काढून थेटपणे त्याची उत्तरं जी स्पष्टपणे मांडायला हवीत ते मांडत नाहीत. काचेच्या घरात बसून मोदी हे सगळं का बघतायत? थेट येऊन त्यांनी उत्तर का द्यायला नको? तुम्हाला कुठलं काचेचं घर दिसलं? कारण मोदी बाहेर येत नाहीत म्हणून असं म्हणाल. असं आहे का, तुम्ही दिवसभर 24 तास बेजबाबदारपणे बेबुन्यात आरोप करत राहावे आणि आम्ही ते उत्तर देत फिरत राहू असं तुमची अपेक्षा आहे का? नाही असं काही नाही, पण जी लोक आरोप करतायत त्याला तरी उत्तर दिलं पाहिजे. आमचे ऑफिशियल स्पोक्स उत्तर द्या. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लोकतंत्राचे चार आधारस्तंभ आहेत. एक मीडिया आहे, एक लेजिस्लेटिव्ह विंग आहे, एक ज्युडिशियरी आहे आणि एक एक्झिक्युटिव्ह विंग आहे. प्रत्येकाला आपल्या मर्यादा आहेत. नरेंद्र मोदींच्या बाबतीत त्यांचं चरित्रहनन करणारे त्यांच्यावर एवढे आरोप झाले आणि हे आरोप झाले तरी जनतेने त्यांना 3 वेळा गुजरातमध्ये वारंवार निवडून दिलं. गुजरातपेक्षा जास्त दंगे महाराष्ट्रात झाले, जास्त इन्काउंटर महाराष्ट्रात झाले. गुजरातपेक्षा जास्त दंगे उत्तर प्रदेशमध्ये झाले, जास्त इन्काउंटर उत्तर प्रदेशमध्ये झाले. पण केवळ व्होट बँकेच्या राजकारणाकरता नरेंद्र मोदींना भाजपला बदनाम करण्याचा विडाच मीडियामधल्या काही लोकांनी उचललेला आहे, काही नेत्यांनी उचललेला आहे आणि म्हणून त्यांच्यावर सतत बेबुनियाद आरोप करत आहेत. पण केजरीवाल म्हणतात मोदींचाच प्रचार सगळा मीडिया करतोय, केजरीवाल मीडियावरती आरोप करतायत, तुम्ही पण आता मीडियाला टार्गेट करताय. पहिली गोष्ट अशी आहे, बघा एक सेक्शन ऑफ मीडिया म्हटलं मी सगळ्यांबद्दल म्हटलेलं नाही. बघा मीडियाने काय दाखवावं काय नाही दाखवावं काय बोलावं त्यांचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मान्य आहे, त्यावर आमचा आक्षेप नाही. आता प्रश्न असा आहे की मीच तुम्हाला विचारला समजा की तुम्ही 1.5 वर्षापूर्वी माझ्यावर आरोप केले की मी जागा हडपली, आशिष जाधव नावाचे तुमचे आले होते इथे त्या जागेवरून फिरले, देखो गडकरीने कोणती जागा हडपली. आता मी एवढं तर विचारलं की तुम्ही माझ्यावर आरोप केले होते तर ती जागा मी तुम्हाला डोनेट करायला तयार आहे, घेऊन घ्या तुम्ही, IBN लोकमतला घ्या, तुम्ही घ्या, वागळेंना घ्या, ज्याच्या नावाने त्याच्या नावाने करून देतो. प्रश्न असा आहे की शेवटी एखाद्या व्यक्तीवर बेबुनियाद आरोप करत राहणं आणि त्यांनी प्रत्येकाच्या आरोपाची उत्तर देत फिरण्यापेक्षा शांत राहणं, जनता न्यायालयात जनता याचा योग्य तो निर्णय घेईल. कोणी कितीही आरोप केले तरी मोदींची लोकप्रियता थांबली नाही, कोणी कितीही आरोप केले तरी मोदींचा करिश्मा आज देशात आहे. आयदर यू लाईक इट मे नॉट लाईक इट, अर्ध जग त्यांच्या समर्थनार्थ वेडं झालेलं आहे आणि अर्ध जग त्यांच्या विरोधात समर्थ वेडं झालेलं आहे. तुम्ही काही लिहा काही बोला, सत्य ते सत्य आहे आणि सत्य लोकांना समजत असतं. त्यामुळे मी पण आता सगळ्यांची उत्तरं देत फिरत नाही, गरज नाही. मुख्यमंत्री काल IBN लोकमतशी बोलताना असं म्हणाले की महाराष्ट्र गुजरातपेक्षा गुंतवणुकीमध्ये 1 राज्य आहे. तुम्हीही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम केलं आहे, महाराष्ट्राची स्थिती तुम्ही उत्तमपणे पाहिली आहे. पायाभूत सुविधा ज्याला म्हणतात ते उत्तम खातं तुम्ही हाताळलेलं होतं, त्याचे आपण आज खऱ्या अर्थाने फायदे सगळे पाहतोय, फ्लायओव्हरच्या माध्यमातून असेल किंवा एक्सप्रेस वे असेल. महाराष्ट्र 1 आहे आणि चित्र गुजरातचं उभं केलं जात आहे, त्यामुळे या मुद्द्यावरती गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करायला तयार आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तर तुम्ही हा मुद्दा घेऊन मोदींशी चर्चा करून काय खरं हे बोलायला सांगाल का? बघा मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा आणि गुजरातमध्ये 24 लोकसभा, म्हणजे गुजरातचं एरियाच्या दुप्पट एरिया महाराष्ट्र आहे. मग महाराष्ट्रामध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट येते त्याच्या कमीत कमी अर्धी इन्व्हेस्टमेंट जर गुजरातमध्ये असेल तर दोन बरोबर लेवलवर आहे. आता गुजरातच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हे सांगतात की आमची इन्व्हेस्टमेंट, त्यातली विदर्भ ॲडव्हान्टेज विदर्भामधली इन्व्हेस्टमेंट जी झाली आहे ती आलीच नाही आहे. आज अनेक विदर्भात तुम्ही ॲडव्हान्टेज विदर्भ मुख्यमंत्री कार्य होते तर लवकर त्याचा शोध घ्या की तेव्हा एक करार जाहीर झाले होते, त्यातली कोणी इंडस्ट्रीज नाही आली. तेव्हा खरोखर इन्व्हेस्टमेंट किती आली आहे, कोण प्रत्यक्षात आले आहेत, कोणी उद्योग सुरू केले आहेत आणि कोणी नाही केल्याची यादी काढा, गुजरातची यादी काढा आणि तुम्ही एक शोधपत्रिकारेतून त्याचा शोध करा. गोष्ट एक खरी आहे, बघा अमेरिकेपासून तर जग असं म्हणतं की गुजरात विकसनशील आहे. धन्यवाद गडकरी साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी. थँक्यू. नमस्कार. आभारी आपला.